बातमी म्हणजे शिवसेना आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक संपली असल्याची माहिती मिळते आणि आता मातोश्रीवर जी बैठक सुरू होती या बैठक ही संपलेली आहे. शिवसेना आमदार मुंबईतच राहणार आहेत आणि दुपारी 4 वाजता सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार असल्याचं सुद्धा कळतं आणि ही शेवटची बैठक असेल आणि या सगळ्यामध्ये अंतिम निर्णय घेतले जातील अशी सुद्धा माहिती मिळते. 1/4 तास ही मातोश्रीवर आमदारांची बैठक चाललेली आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा, मुख्यमंत्री कोण असावा शिवसेनेचा, याविषयी शिवसेनेच्या या आमदारांमध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत खलबत झालेली आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्यानं एकनाथ शिंदेंचं नाव चर्चेमध्ये होतं, त्याचबरोबर अरविंद सावंत यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे मातोश्रीचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांचं सुद्धा नाव चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठंतरी या सगळ्यामध्ये एकमत नाही आहे का अशी सुद्धा चर्चा होती आणि त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आता राज्यभरामध्ये रंगलेली पाहायला मिळते. तर काही बऱ्याच आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी आहे की उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी आहे आणि त्या सगळ्याचे सर्वाधिकार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा सगळ्या आमदारांनी सोपवलेले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, आमदारांची बाजू काय आहे, एकंदरीत पदाधिकाऱ्यांची बाजू काय हे जाणून घेतल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा नेता कोण असेल, उमेदवार कोण असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यामुळेच राज्यामध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, 4 वाजता सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होती आहे. काल 2 दिवस आपण काल बघितलं, काल आणि परवा जर आपण दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी राज्यातलं राजकीय जे घमासान आहे ते दिल्लीमध्ये पाहायला मिळालं. मोठ्या चर्चा झडत होत्या, काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या, त्यांच्या संयुक्त बैठका झाल्या, त्यामध्ये किमान समान कार्यक्रम जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्यावर आज शिवसेनेच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आणि आज तिन्ही पक्षांची 4 वाजता बैठक होते. ही महत्त्वाची बैठक असणार आहे कारण या बैठकीनंतर महाविकास आघाडी जी आहे राज्यामधली त्याची घोषणा अधिकृतरित्या होऊ शकते. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आता आपल्यासोबत बैठकीत होते, बैठकीत काय झालं नेमकं, बैठक खूप महत्वपूर्ण झाली. बैठकीत जी सरकार स्थापनेची प्रक्रिया आहे त्याबाबत योग्य वेळेला योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. सर्व आमदारांनी मुंबईतच थांबायचं आहे आणि मुंबई जेव्हा कधी बोलवतील तेव्हा सगळे आमदार या ठिकाणी उपलब्ध राहतील असं आमदारांनी सांगितलं. मुख्यमंत्री पदासंदर्भात काय चर्चा झाली, मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्र्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळेला योग्य तो निर्णय जाहीर करतील. कधीपर्यंत जाहीर करतील मुख्यमंत्री, लवकरात लवकर याबाबतची घोषणा. सर्व आमदार कुठे राहणार, शिवसेना सर्व आमदार कुठे, मुंबईतच आहेत शिवसेना सर्व आमदार मुंबईत राहणार आहेत, ते मुंबई शहर सोडून कुठे बाहेर जाणार नाहीत. त्याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल याची माहिती जी आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील आणि ते लवकरच करतील अशी माहिती शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बैठकीमध्ये उद्धवजींनी ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करावं अशी सगळ्या आमदारांची मागणी आहे. शेवटी अंतिम निर्णय त्यांनी घ्यायचा आणि जयपूरला वगैरे जाणारे आमदार म्हणून अशी काही बातमी कोणी खोटी पसरवलेली आहे ते काही खरं नाहीये. आम्ही मुंबईमध्ये सगळे आमदार एकत्रितपणे राहणार. मुख्यमंत्री कोण असेल शिवसेनेचा, उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्या आमदारांची इच्छा आहे. सत्ता स्थापन कधी करणार, कधी जाणार सत्ता स्थापन, तो निर्णय उद्धवजी घेतील. कधी करणार पण कधी उद्धवजी लवकर कळेल, लवकर आपण पाहतो. मनाली आपण बघतोय की शिवसेनेच्या आमदारांची बैठक संपलेली, आमदार मातोश्रीच्या बाहेर आलेले आहेत आपल्यासोबत. आमदार आहेत अजय चौधरी. चौधरी साहेब काय झालं बैठकीत, बैठकीत जे काय चालू आहे, ज्या वाटाघाटी चालू आहेत किंवा जे काय राजकीय बोलणं चालू आहे याची माहिती आदरणीय पक्षप्रमुखांनी आमदारांना दिली. सत्ता स्थापन कधी करणार ते साहेब ठरवतील, नेते मंडळी ठरवतील, पण आमदारांचा पूर्ण विश्वास आदरणीय पक्षप्रमुखांवर आहे. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याला सगळ्या आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे. त्यात जो निर्णय घ्याल आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा आदेश शिरसंवाद आम्हाला आणि आम्ही जे तुम्ही ठरवाल त्याच्या सोबत आहोत. पण उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री कोण व्हावं तुम्हाला विचारलं का, त्यांच्याही नाव आघाडी त्याच्यावरती चर्चा झाली, पण आमदारांचं माझं व्यक्तिगत मत असं आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले ज्याला आसू दिसतात असं हे संवेदनशील असं नेतृत्व आहे. मला असं वाटते की यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नुसता सुजलाम सुफलामच होईल असं नव्हे, तर ह्यातला कष्टकरी जे आहेत मुंबई या महाराष्ट्रातले शेतकरी बंधू आहेत
ज्या अंगणवाडी सेविका आहेत, विद्यार्थी आहेत, ते सगळ्यांचं एक एक व्यवस्थित विजन त्यांच्याकडे, सगळ्यांचं भलंशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही असं माझा ठाम विश्वास. सत्ता स्थापनेचा दावा कधीपर्यंत करणार, राज्यपालांकडे कधी जाणार? आता हे साहेब ठरवतील, हे जे वरिष्ठ मंडळी ठरवून, राज्यपाल मुंबईत असले तर मला वाटते लवकरात लवकर ते जातील सत्ता स्थापन करण्याचा. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आता सत्ता स्थापन करणार, या संदर्भात काय बोलणी झाली का? कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांनी सांगितलं ना की आपल्या योग्य पातळीवरती योग्य ठिकाणी बोलणी चालू आहे आणि लवकरच आपण सत्ता स्थापन करतो. शिवसेने सर्व आमदार बाहेर जाणार होते, जयपूरला जाणार होते, गोव्याला जाणार होते, अशी पण चर्चा. नाही नाही, ती खोटी बातमी आहे. आम्ही मुंबईतच आहोत, कधीही बोलवा, आम्ही मुंबईतच आपल्याला सापडू, आम्ही मुंबईतच राहणार आहोत. धन्यवाद सर. आपण पाहिलं की शिवसेने सर्व आमदार हे मुंबईतच थांबणार आहेत आणि जयपूरला किंवा गोव्याला कोणी शिवसेनेचे आमदार जाणार नाही आहेत, आणि त्याचबरोबर सत्ता स्थापनेचे घडामोडी जे आहेत त्याला देखील वेग आलेला आहे. लवकरच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांसह राज्यपालांकडे जाणार आहे, मात्र कधी जाणार हे अजून स्पष्ट केलं नाही, मात्र लवकरच जाणार आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती जी आहे ती आमदारांनी दिलेली आहे. आपण पाहतो आहोत की शिवसेना आमदारांची बैठक संपलेली, आपल्या सोबत उदय सामंत आहेत शिवसेनेचे आमदार. काय सांगाल बैठकीत काय? उद्धव ठाकरे साहेब जो काय निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील अशा पद्धतीची भूमिका आज देखील बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. पण या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल शिवसेनेचे, काय सांगणार? हे सगळे अधिकार माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आहेत. सर्व आमदार कुठे असणार आहेत? जागेवरच, मुंबईतच असणार. पण सत्ता स्थापन कधी करणार, कधी जाणार राज्यपालांकडे शिवसेना सर? त्याचे सगळे निर्णय उद्धव ठाकरे साहेब कधीपर्यंत जातील? दोन दिवसात. दोन दिवसात आपण पाहतो की 2 दिवसात शिवसेनेचे आमदार जातील. शिवसेना आमदार शंभूराजे देसाई आता आपल्या सोबत आहेत. राजे काय झालं बैठकीमध्ये, कशासाठी बैठक आयोजित करण्यात? बैठक माननीय पक्षप्रमुखांनी सर्व आमदारांना बोलवलेलं होतं. माननीय उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व आमदारांना मान्य असेल आम्ही असं पहिल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. तेच आम्ही आज परत साहेबांना सांगितलेलं आहे. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हा सर्व आमदारांना मान्य असेल एवढंच आम्ही फक्त साहेबांना सांगितलं. सत्ता स्थापने संदर्भात काय झालं? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे, या तिन्ही पक्षांचं योग्य साहेबांनी एवढं सांगितलं, योग्य दिशेनं चर्चा सुरू आहे एवढंच फक्त साहेबांनी सांगितलं. कधीपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणार? साहेब सांगतील, साहेब सांगतील. मुख्यमंत्री सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार आग्रही आहोत. कोण असेल शिवसेनेचा? आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे सर्व आमदारांचं मत आहे. बैठकीत मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाली का? कोण असेल मुख्यमंत्री नावाची चर्चा झाली का बैठकीत? आपल्याला अधिकृत आमचे पक्षाचे जे नेते आहेत, जे प्रवक्ते आहेत, ते आपल्याला या बाबतीत बोलतील. उद्धव ठाकरे हे स्वतःच अधिकृत जाहीर करणार आहेत, मात्र ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण असावा महाराष्ट्राचा या संदर्भात सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दिलेले आहेत. अनेक आमदारांनी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मुख्यमंत्री व्हावं, मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय जे आहे ते स्वतः उद्धव ठाकरे घेणार आहेत. उद्धव साहेबांनी झालेली सर्व काही घटनेची माहिती दिलेली आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून आता सर्व आमदारांनी केव्हाही राज्यपाल बोलू शकतात, त्यासाठी आपण सर्वांनी रेडी रहा असंच फक्त एक संदेश त्यांनी दिलेला आहे. कधीपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना करेल राज्यपालांकडे जाऊन? ते आता ते त्यांची बैठकी आज होणार आहेत, बैठकी झाल्यानंतर तो निर्णय होईल. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आज शिवसेना बैठक करणार आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला? हो, त्यांची बैठक होणार आहे. किती वाजता बैठक, कुठे होणार, काय संदर्भात? काय ते सांगता येत नाही, परंतु 4 वाजता बैठक होणार आहे. 4 वाजता बैठक होणार आहे, मुंबईतच होईल या सर्वांची बैठक आणि त्यानंतर अंतिम मसुदा जो निर्णय तो घेतला जाणार आहे. राज्यपालांकडे कधीपर्यंत जातील? म्हणजे ते आता ते वरिष्ठ लोक निर्णय घेतील. मुख्यमंत्री कोण व्हा, सगळ्यांना उत्सुकता आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण व्हा? आमच्यासारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे की माननीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद घ्यावं, ही आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. बैठकी त्याबद्दल चर्चा झाली, मुख्यमंत्री पद संदर्भात मुख्यमंत्री कोण व्हावा तशी चर्चा झाली. तशी काय चर्चा? पण आज 4 वाजता बैठक होणार आहे. एक खूप मोठी माहिती आहे मनाली, आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे आणि याच बैठकीमध्ये अंतिम निर्णय जो आहे अधिकृतरित्या तो जाहीर केला जाणार आहे की सत्ता स्थापनेचा दावा कधी केला जाणार आहे, कधी सत्ता स्थापन केलं जाणार आहे, राज्यपालांकडे कधी जाणार आहे, तिन्ही पक्षांचे मिळून आमदार राज्यपालांकडे जाणार आहेत का, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे का हे पाहिलं जाणार आहे. तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आलेले त्या तिन्ही पक्षांचा एक सूत्री कार्यक्रम काय असणार आहे हे देखील त्यावेळेला जाहीर केलं जाणार आहे. अत्यंत महत्वाची माहिती, आज संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे आणि जी सूत्रांकडनं अधिक माहिती मिळते त्यानुसार मुंबईतले वरळी इथे जे नेहरू सेंटर आहे तिथे ही बैठक होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात नेमकं काय होतं हे आता पाहावं लागेल.
आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत. उदय, आपण बघतोय मातोश्रीवरची आमदारांची शिवसेनेच्या बैठक संपलेली आहे, त्यातला अनेक सूर बाहेर येताना दिसतायत, पण आता लक्ष लागलेलं आहे 4 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकी. पण आमदारांच्या बैठकीमध्ये काय काय खलबत झाली त्याबद्दल काय सांगशील संदीप? आपण म्हटलं की साधारणतः 11:00 सुमारास ही बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी सविस्तर चर्चा केली. गेले 1.5 आठवडे दिल्ली आणि मुंबईमध्ये ज्या जोर बैठका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये, त्या सर्व बैठकांचा आढावा जो आहे, माहिती जी आहे ती स्वतः उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिली. कारण हे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघांमध्ये होते, ग्रामीण भागामध्ये होते, त्यामुळे त्यांना अधिक संपर्क नव्हता. काय नेमकं चाललं या संदर्भात काहीशी संभ्रमावस्था जी आहे ती देखील होती. त्यामुळे सर्वांचा संभ्रम दूर करणं आणि सगळ्यांशी एकमताने चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली होती. आणि त्या संदर्भात सर्व माहिती जी आहे, सध्याची काही राजकीय घडामोड सुरू आहे त्याची इत्यंभूत माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना दिली. आणि त्या संदर्भात सर्व आमदारांचं मत देखील जाणून घेतलं. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमताने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा अधिकार दिलेले आहेत. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील शिवसेनेसंदर्भात तो निर्णय सर्व आमदारांना मान्य असेल. इतकंच काय की शिवसेनेकडनं जो मुख्यमंत्री बनेल तो मुख्यमंत्री कोण असावा, कोणाला नेमावा, याचे अधिकार देखील उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. अनेक आमदारांनी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे की स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं. मात्र उद्धव ठाकरे हे या संदर्भात कितपत तयार आहेत स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी हे पाहावं लागेल. कारण उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर एक नवा पायंडा पडेल. मातोश्रीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनतील. मात्र सध्या तरी त्या संदर्भात कुठलंही अधिकृत जी माहिती आहे ती मिळत नाही. कारण उद्धव ठाकरे एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार असं त्यांनी स्वतः वारंवार सांगितलेलं आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे विधिमंडळामध्ये जे सदस्य आहेत, जे जनतेमधून निवडून आलेले आमदार असतील, त्यांच्यापैकीच कुणाला तरी एकाला मुख्यमंत्री बनवतील अशी माहिती मिळते सूत्रांकडनं. सध्या जी अतिरिक्त माहिती आहे त्यानुसार आता उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये गेले. तिथे मुंबईचे महापौर आणि उपमहापौर हे शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी तिथे गेलेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी 4 वाजता मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पक्षांचे जे प्रमुख आहेत त्यांची महत्वाची जी बैठक आहे ती होणार आहे. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचं निर्णायक भूमिका जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. एकूणच या तिन्ही पक्षांची मिळून अगदी 4 वाजताच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उदय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतरची एक आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघणार आहोत, कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण आहे या होणार या सगळ्याबाबत चर्चेमध्ये एकमत होताना दिसत नाहीये. मातोश्री